नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मागच्या ट्विस्टमध्ये आपण बघितलं की कला समोर नैना प्रेग्नेंट नसल्याचं सत्य आलंय, त्यामुळे कला आता नैनावर खूपच रागवलेली आहे आणि घरच्यांना सगळं सत्य सांगण्यासाठी आता ती निघालेली सुद्धा आहे. परंतु नैनामध्ये आणि कलामध्ये झालेलं बोलणं हे अद्वैतने ऐकलेलं असतं आणि अद्वैतला असं वाटत असतं की नैना प्रेग्नंट आहे हे सत्य कलाने मुद्दाम आमच्यापासून लपवून ठेवलं. तिला काहीही करून तिच्या बहिणीचं लग्न हे माझ्या भावासोबत लावायचं होतं, चांदेकरांच्या घरात तिच्या बहिणीला घेऊन यायचं होतं आणि म्हणूनच तिने एवढी सगळी तयारी केली आणि तिने तिच्या बहिणीचं सत्य आहे ते लपवून ठेवलं. अद्वैत फक्त कलाची घरी येण्याची वाट बघत असतो, त्याचवेळी कला ही घरी आलेली असते आणि कला जेव्हा रूममध्ये येते तेव्हाच अद्वैत आता कलाच्या हातांना पकडतो आणि कलाला म्हणत असतो की का केलंस तू असं, हे का तू वागलीस असं. तेव्हा कला म्हणत असते की काय केलंय मी अद्वैत, अद्वैत मला तुला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, खरं तर मला घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट सांगायची. अद्वैत म्हणतो की आता तू काहीच सांगू नको कारण मला सगळ्या गोष्टी समजल्या. कला विचारत असते की काय झालंय अद्वैत, तुला काय समजलंय, मला जरा सांगशील का तू. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की कला मला माहिती आहे की नैना प्रेग्नंट आहे. आता कलाला असं वाटलं की अद्वैतला ही गोष्ट कशी काय समजली, तर ती अद्वैतला विचारत असते की अद्वैत तुला कसं काय समजलं नैना ताई प्रेग्नंट आहे म्हणून, मला तुला हेच सांगायचं होतं. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की आता उगाचच उंटावरनं शेळ्या हाकू नकोस, मला माहिती ही गोष्ट की नैना प्रेग्नंट नाही आहे, परंतु तू ही गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली ना, खरं तर तुलासुद्धा माहीत होतं ना की नैना प्रेग्नंट नाही आहे आणि नैनाचं सत्य तू जाणून होती, तरीसुद्धा नैनाला तुला चांदेकरांच्या घरात घेऊन यायचं होतं आणि म्हणूनच तू एवढं मोठं खोटं सगळ्यांसमोर बोलली ना. तर त्यावर कला म्हणत असते की नाही अद्वैत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे नैनाताई प्रेग्नंट नाही आहे हे सत्य तर मला आजच समजलंय, कशाला तिची बाजू घेऊ आणि तिच्या खोट्यामध्ये सामील होऊ. अद्वैत म्हणतो की तुला काय वाटलं मला कळणार नाही, अगं आत्तापर्यंत खरे मी तुला चांगलं समजत होतो, मला वाटलं होतं की जे काय झालंय त्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे, परंतु आता मात्र मला तुझा खूप राग येतोय कारण तू तुझ्या बहिणीला बळस राहुलच्या गळ्यात बांधलंयस आणि आता ही गोष्ट घरच्यांना कळायलाच पाहिजे. असं म्हणून आता अद्वैत कसलाही विचार न करता कलाचा हात ओढत तिला हॉलमध्ये घेऊन येतो. नैनाही तिथे आलेली असते, घरातले सर्वजण जमलेले असतात. तर सरोज आता अद्वैतला विचारत असते की अरे अद्वैत काय झालंय आणि तू ह्या मुलीला असं का ओढत आणलंय. आबासुद्धा अद्वैतला विचारत असतात की अद्वैत सुनबाईशी बोलण्याची आणि वागण्याची ही पद्धत तुझी चुकीची हा, मला सांग काय झालंय आणि काय केलंय सुनबाईने. तेव्हा आता अद्वैत सर्वांसमोर मोठा खुलासा करतो आणि सांगत असतो की ज्या कलाला तुम्ही एवढं चांगलं मानताय ना आबा, ती एक मुखवटा घेऊन फिरवतीय. आबा म्हणतात की अरे अद्वैत काय बोलतोयस तू हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीमुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ही जी नैना आहे ना ती प्रेग्नंटच नाही आहे. ही गोष्ट ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो, तर सगळे म्हणत असतात की अद्वैत अरे काय बोलतोयस तू हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी अगदी बरोबर बोलतोय आणि तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी कलाला माहीत होत्या. कलाला माहीत होतं की नैना प्रेग्नंट आहे, तरीसुद्धा कलाने सगळ्यांपासून ही गोष्ट लपून ठेवली कारण कलाला काहीही करून नैनाचं लग्न हे आपल्या घरात करून घ्यायचं होतं, तिला काहीही करून राहुलसोबत तिचं लग्न लावायचं होतं आणि त्यामुळेच कलाने एवढं मोठं पाऊल उचललं. कलाने जाणून बुजून घरातल्यांना कळूही दिलं नाही. तुम्हाला कळतंय क्या ह्या दोन बहिणी आपल्या घरात येऊन किती मोठं षडयंत्र रचत आहे. तर आता सरोज म्हणत असते की आता तर हद्दच पार झाली, म्हणजे मला ह्या मुलीकडनं आता ही तरी अपेक्षा नव्हती, म्हणजे काय तर एक बहीण प्रेग्नंट नाही आहे आणि प्रेग्नंट असल्याचं गावभर सांगतेय आणि दुसरी बहीण तिचंच सगळं लपवतीये आणि ही कला तर आधीपासूनच खोटाडी आहे, आता ही नैनासुद्धा तिच्यासारखी आहे, शेवटी बहिणीच आहेत ना दोघीजणी आणि आता या दोन बहिणींना ना मी माझ्या घरामध्ये अजिबात ठेवणार नाही आहे. तर आता राहुल नाटकं करायला लागतो आणि तो नैनाला म्हणत असतो की नैना अगं का केलंस तू हे असं, तू सांगत होती ना की आपल्या दोघांचं बाळ, अगं मी किती खुश होतो बाळ येण्याने आणि तू का केलंस माझ्यासोबत असतं, तू जर मला सांगितलं असतं की तू प्रेग्नंट नाही आहे तर मी काय तुझ्याशी लग्न नसतं केलं का, परंतु तुला ही गोष्ट करण्याची काय गरज होती. तर रोहिणी सुद्धा आता नैनावर रागवत असते आणि नैनाला म्हणत असते की नैना अगं तुला सासू म्हणून मी किती जीव लावण्याचा प्रयत्न केला आणि तू घरच्यांपासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, अगं तुला ह्या गोष्टी करताना काहीही वाटलं नाही का. आता खरं म्हणजे रोहिणी आणि राहुलला खूप आनंद झालेला असतो कारण नैनाचं सत्य उघड झालेलं असतं आणि त्यांना नैना ह्या घरात नको असते, त्यामुळे कधी एकदाची नैना घराबाहेर जाईल असंच त्यांना वाटत असतं. आणि सोबतच अजून एक गोष्ट चांगली घडलेली असते की नैनाचा मूर्खपणा हा सगळा कलावर लोटला गेलेला असतो आणि कलाच या सगळ्या गोष्टींना जिम्मेदार आहे असं ठरवलं जातं, त्यामुळे रोहिणीसुद्धा कलाला बोलू लागते की काय गं कला,
एरवी तर तू मोठी सून म्हणून खूप मिरवत असते ना, आणि घरात तर तुझा खूपच बोलबाजा असतो. प्रत्येक वेळी तू कशी चांगली हे सगळ्यांना प्रूव्ह करून देत असते. मग आता काय झालं? आता तू एवढी मोठी गोष्ट घरातल्यांपासून का लपवलीस? कला म्हणत असते की अहो रोहिणी मॅडम, माझं ऐकून घेण्याचा तरी प्रयत्न करा, मी कोणापासून काहीही लपवलेलं नाही. रोहिणी मात्र कलाला खूपच बोलत असते आणि कलाला म्हणत असते की अगं तुला कळतंय का, तुमच्या सगळ्या सांगण्यावरून मी माझ्या मुलाचं लग्न या मुलीशी लावून दिलं आणि आता काय भेटलं माझ्या मुलाला? फक्त धोकाच ना. आधी तर सर्वजण माझ्या मुलाला खूप नाव ठेवत होते की तू नैनासोबत वाईट केलं, आणि आता नैनाने जे काही केलंय ते बरोबर केलंय का? आता तू तुझ्या बहिणीला काय शिक्षा देणार आहेस? तेव्हा तर माझ्या राहुलला शिक्षा व्हावी म्हणून तर तू खूप प्रयत्न करत होती. मग आता तुला काय म्हणायचं आहे? माझ्या काळजावर दगड ठेवून मी राहुलचं आणि नैनाचं लग्न लावून दिलंय. मला ही नैना मुलगी कधीच आवडली नव्हती, परंतु तरीसुद्धा मी राहुलसाठी तिला चॉईस केलं आणि तिचं लग्न लावून दिलं. तर आता कला चिडते, कारण रोहिणी खूपच पुढचं बोलत असते. त्यामुळे कला चिडून आता रोहिणीला म्हणत असते की रोहिणी मॅडम, बस झालं, मला काय माहीत नाही का की तुम्ही हे लग्न कुठल्या अटीवर केलं आणि यासाठी तुम्ही अद्वैतकडून काय करून घेतलं ते. तेव्हा सरोज आता कलाला विचारते की कला तुला नक्की काय म्हणायचं आहे आणि रोहिणीबद्दल तुला काय माहिती आहे? सांगते की रोहिणी मॅडमने राहुल आणि नैनाच्या लग्नाच्या बदल्यात अद्वैतकडून दोन ब्रांचेस राहुलच्या नावावर करून घेतल्यात आणि अद्वैतने त्या पेपर्सवर सह्या देखील केल्या. ही गोष्ट ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रोहिणीने कलासोबत पंगे घेऊन आता तिचंच खूप मोठं नुकसान केलेलं असतं, कारण कलाने तिचं भांडं फोडलेलं असतं. कलाने सर्वांसमोर सांगितलेलं असतं की रोहिणीने किती धोक्याने त्या दोन ब्रांचेस मिळवल्या. त्यामुळे आबा मात्र खूप नाराज झालेले असतात. आबा रोहिणीला खूप बोलत असतात आणि रोहिणीला म्हणत असतात की रोहिणी, मला कधी वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील म्हणून. तुझी ही गोष्ट मी आता कधीही पोटात घालणार. तुझ्या मुलाच्या हातात कारभार देत नाही म्हणून तू आता अद्वैतला डोकं लावलंस आणि अद्वैतला तू इमोशनल केलंस. परंतु तुला सांगू का, अद्वैतकडून दोन ब्रांचेस घेऊन काहीच उपयोग नाही, कारण माझा तुझ्या मुलावर अजिबातही विश्वास नाही आहे म्हणून मी त्याच्या हातामध्ये काही देत नाही. तर अद्वैत पुन्हा नैनाकडे येतो. नैनाला म्हणत असतो की नैना, काय भेटलं ग तुला एवढं सगळं करून सुद्धा? म्हणजे तू पहिल्यांदा माझ्या घरात आलीस, त्यानंतर मला तुझ्या प्रेमात पाडलं, राहुलसोबत तू निघून गेली, राहुलचं तुझं घरी सत्य समजल्यावर तू हे प्रेग्नन्सीचं नाटक रचलं. अगं तू या घरात येऊन सुद्धा कशी वागतेस? घरच्यांचं कोणाचं ऐकत नाही, घरच्यांना प्रत्येक वेळी त्रास देत असते, तुझ्या मनाच्या सगळ्या गोष्टी करत असते. का केलंस तू असं हे आणि का वागलीस तू आमच्या सगळ्यांसोबत असं? प्रत्येक वेळी आम्ही तुला ॲक्सेप्टच केलंय ना. एवढं सगळं होऊन सुद्धा तुझं राहुलसोबत लग्न करून द्यायला आम्ही तयार होतो आणि त्यासाठी तू प्रेग्नंट असायला पाहिजे असा काही नवस नव्हता. तर नैना म्हणत असते की अद्वैत प्लीज माझं ऐकून घे, तुला माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी कोणी केल्या? ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्याकडनं कलानेच करून घेतल्या आणि मला कलानेच सांगितलं की प्रेग्नंट असल्याचं तू सांग म्हणजे चांदेकर तुला ॲक्सेप्ट करतील. मी माझ्या मनाने एकही गोष्ट केलेली नाही आहे, मला सगळं आणि सगळं कलानेच शिकवलं आहे, मला सगळं कलानेच सांगितलं आहे. लग्नाच्या आधी कला माझ्या घरी आली होती आणि कलाने मला सांगितलं की आता तुझ्याकडं फक्त एकच उपाय आहे की जर तू घरातल्या सर्वांना सांगील तर की राहुलच्या बाळाची तू आई होणार आहेस, तर आणि तरच घरातले सर्वजण तुझं लग्न राहुलसोबत लावून देतील, नाहीतर तुझी खूप बदनामी होईल आणि बदनामीमुळे तुझ्यासोबत कोणी लग्नही करणार नाही. त्यामुळे आता कला फार चिडलेली असते, कारण नैनाने सरळ सरळ खोटं बोललेलं असतं आणि सगळं तिचं पाप हे कलावर लोटलेलं असतं. कला तर एकदम शॉक असते, कलाला आता काय करावं तेच कळत नसतं, कारण स्वतःची बहीणच तिच्या एवढ्या मोठ्या विरोधात गेलेली असते. तर मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही आता यापुढचा ट्विस्ट बघण्यासाठी खूपच उत्सुक आहात, परंतु जर तुमच्यापैकी अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा ट्विस्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.